महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यंत्रणा स्तरावरील कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी मूल तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनांनी केली आहे. तसे निवेदनही रोजगार सेवकांनी येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना दिलं. शेतीचा हंगाम संपल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांना रोजगाराची कोणतीही कामे नसतात, त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजना राबवली जाते. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाला वर्षभरात किमान 100 दिवस काम देण्याची तरतूद या योजनेत आहे. मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याला काम देणं आवश्यक आहे. बांधण रस्ते, तलाव खोलीकरण, रोपवाटिका यासारखे विविध कामे नरेगा अंतर्गत केल्या जातात. काम केल्या जाणाऱ्या सिक्युअर सॉफ्टवेअर संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं शासनाकडे पाठवायची ऑनलाईन माहिती अपलोड होत नाही, त्यामुळे नवीन कामे सुरू करताना अडचणी येतात. ही समस्या मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून आहे, त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक संघटनांनी निवेदन देऊन कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. कामामुळे नाही का सिक्युरिटी चालू झाल्यामुळे नरेगाचे टोटली कामं बंद आहेत आणि मजुराला काम मिळत नसल्यामुळे मजुराची बोंब आहे आणि मजुराची उपासमारीची पाळी आली आहे आणि त्यामुळे आम्ही जे यंत्राचे काम आहे ते नरेगामार्फत देण्यात यावं त्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांना ATO साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. सर्व कर्मचारी सर्व रोजगार सेवक उपस्थित राहू आणि जेणेकरून तहसीलदार साहेबांनी नरेगा यंत्राची कामं नरेगामार्फत सुरू करावी अशी आमची मागणी. हा रोजगार उपलब्ध होत नाही कारण आज सिक्युरिटी सापडल्यामुळे आणि रोजगार कोणतंही काम असो आणि काम उपलब्ध बंद असल्यामुळे रोजगारचा पूर्ण भार रोजगारच्या मागणी रोजगार सेवकालाच मागणी करत आहेत. तरीही निवेदन दिले असल्यामुळे रोजगार तत्काळ काम चालू करण्यात यावा आणि पूर्ण पांढरा रस्ते असो किंवा बोडी खोलीकरण असो तलाव खोलीकरण असो कोणताही काम असो रोपवाटिकेचं असो किंवा नाला खोलीकरणाचं असो सगळे काम हे नरेगातर्फे होण्यात यावा अशी आम्ही माननीय खेडकर साहेबांना निवेदन दिलेले. मजुराची भटकती सुरू आहे, मजुरांना काम उपलब्ध नाही आणि मजूर इकडे तिकडे स्थलांतर होऊन राहिलेले आहे. ही खरोखर एक नरेगा विभागात भरपूर कामे व्हायची, यावर्षी एकही काम नाही, त्यामुळे मजूर इकडे तिकडे जाऊन राहिलेले आहेत आणि आम्ही निवेदन हे असं करण्यात आलं की यंत्रणेचे जे कामं आहेत ते नरेगा विभागातून देण्यात यावे असं आज निवेदनात आम्ही मूल संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले.